ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. जसा तुमचा भाऊ जा तुझ्या आई जाय शिवला सांगा शिवला तुझी आई जाय तुझा भाऊ जाय तो तुला आठवण म्हणजे भरण्याची पुण्याचा वकील आहे कुठं मी विचार पाया जाणार नाही त्यावर पैसाची पैदाच आहे मला वाईट वाटलं या गोष्टीचं. अरे मरताना सुद्धा तुम्ही वेळ आणताय ना माणसावरती आणि खेडेगावामध्ये चांगलं नाही. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. विटा नगरपालिकेने केली प्रेताची विटंबना. कोरोनाच्या संशयाने तब्बल 6 तास ठेवले प्रेताला ताटकळत. कोरोना असल्याच्या संशयाने विट्याच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत आज एका प्रेतास तब्बल 6 तास ताटकळत ठेवण्यात आले होते. कोरोना असल्याच्या संशयावरून विटा नगरपालिकेने या प्रेताची विटंबना केलेली आहे. सदरचा प्रकार मानवतेला काळीमा फासणार आहे. याबाबत संतप्त नातेवाईकांनी विट्याच्या कराड रोडवर असणाऱ्या वैकुंठधाम स्मशानभूमीत आज एका प्रेताला कोरोनाच्या संशयाने तब्बल 6 तास ताटकळत ठेवले. विट्यातील डॉक्टर क्षमा घाडगे यांचे पती श्यामराव घाडगे यांना त्रास होऊ लागल्याने विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून त्यांना काल मिरज सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे प्रेत आज पहाटे नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. आज सकाळी 9:30 ते 10 सुमारास त्यांचे प्रेत कराड रोडवरील वैकुंठधाम या स्मशानभूमीत आणले होते. तिथे नातेवाईक सदर प्रेताला अग्नी देण्यासाठी जळण आणत असताना त्यांना गॅस दाहिनीवर अग्नी द्या असे तेथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले, पण तेथील कर्मचारी त्यानंतर गायब झाले. नगरपालिकेचे कोणी तिकडे फिरकलेही नाही. अखेर तहसील कार्यालयात व विटा पोलीस ठाण्यात काही लोकांनी फोन केल्यावर 4:30 सदर प्रेताला गॅस दहणीवर अग्नी देण्यात आला. तोपर्यंत सदरचे प्रेत कोरोनाच्या संशयाने तिथेच ताटकळत ठेवले गेले होते. विटा नगरपालिकेच्या या बेजबाबदार व अमानुष प्रकरणाबाबत नातेवाईकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. बेजबाबदार वागणाऱ्या व प्रेताची विटंबना करणाऱ्या विट्याच्या मुख्याधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे. मी अॅडव्होकेट एल एस घाडगे पाटील पुण्याला असतो. हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो. माझे भाऊ या विट्यामध्ये माझी वैनायनी भाऊ राहतात श्यामराव घाडगे म्हणून. त्या आजारी असल्यामुळे त्यांना रात्री काल याच्या सिव्हिल हॉस्पिटल विट्यामध्ये ॲडमिट केलं माझ्या वहिनीनं. ॲडमिट केल्यानंतर एक दिवस तिथं ठेवलं आणि त्यांनी मग सिव्हिल हॉस्पिटल मिरज या ठिकाणी रेफर केलं. रेफर केल्यानंतर तिथं जी काय ट्रीटमेंट द्यायची ट्रीटमेंट दिली. दिल्यानंतर काही कारणानिमित्त त्यांच्या वयामानामुळे की कशामुळे त्यांना मृत घोषित केलं. मृत घोषित केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्टिफिकेट दिले की भाई COVID-19 निगेटिव्ह म्हणून सर्टिफिकेट दिलं. त्याप्रमाणे माझे जावय, माझी मुलगी, माझी वहिनी हे सगळे या ठिकाणी ती बॉडी त्यांनी दिली. त्या ह्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स घालून मध घालून ॲम्ब्युलन्स विट्यामध्ये मुक्तीधाममध्ये आले 10:30. इथं जे कर्मचारी होते एक मुलगा होता त्यांनी विचारलं सुद्धा नाही. त्याच्यानंतर 2 ज्या पोलिसाचे त्याला सावडतात आम्ही पोलीस आहोत पण त्यांचे बाप आम्ही आहोत त्यांना माहिती नाही आहे. कायदा पळून पिलवला आम्ही. आमचा DYSP जाधव इथं साहेब आले मुंबईवरून माझा जावं येतो. टगे 2 आले त्या पोराला काय ते भुजलवलं आणि त्या पोराला बाहेर घेऊन गेले. त्यानंतर मी सार्जिंग गॅबा पाटलांना फोन केला. तहसीलदार ऑफिसला पवार म्हणून तुमचे या त्यांना फोन केला. पत्रकारांना फोन केला. पत्रकारांना फोन करून 2 त्यांची माणसं पाठवली. आणि आत्ता पण 10:30 पण आत्ता 4 माझ्या भावाच्या मृतदेहाची ह्या सरकारी संस्थेने सरकारची इन्स्टिट्यूशनने माझी सगळी विटंबना केलेली आहे. माझं तर असं मत आहे
या ठिकाणी ठराव मत आहे, मी स्वतः त्याच्यात फिरेडी होणार आहे आणि सगळ्यांना आरोपी बनवून त्यांच्या गुन्हा दाखल करणार आहे. मी स्वतः ठरवलं आहे आपल्याला सर्वांना जायचंय सगळ्याला COVID-19. पण तुम्ही बघा ना, इथे कॉमन सेन्स आहे की ज्या माणसाला COVID-19 होतो ती प्रेत नातेवाईक ताब्यात देत नाहीत, ती परत पैत्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु ह्या माणसाला माहिती असून त्यांना संशय आला की रॅप केल्यामुळे संशय आला असं आम्ही समजू शकतो, हे अज्ञान लोकही समजू शकतात. परंतु तुमचं काम आहे, प्रशासनाचं काम आहे त्या लोकांना समजून सांगणे की आम्हाला संशय जरा रॅपिड केलेला आहे त्यामुळे संशय आहे. पण ते सुद्धा तस्ती घेतली नाही ह्या लोकांनी. म्हणून ह्या माझा असा आरोप आहे, ह्याच्यामध्ये मिलीभगत काहीतरी आहे, काहीतरी भ्रष्टाचार आहे. माझ्या आमच्याकडून काहीतरी पैसे मागायचं आहे लोकांकडून, गरीब लोकांकडून प्रयत्न होता आतापर्यंत. मी पत्रकार, तुमच्या लोकांचा तुमच्या लोकांशी संघटन साधलं, तुमच्या लोकांचे हे केलं, संभाषण केलं, तुमच्या लोकांशी फोन केले, त्याच्यामुळे ह्या सगळं उघडकडे आलेलं आहे. परंतु माझ्यासारख्या मी लांब होतो पण मला माहिती नाही मध्ये अशा गरीब लोकांवरती असा अन्याय करणं हे चांगलं नाही. मी उद्धव ठाकरे साहेबांच्या सुद्धा कानावर स्वतः घालणार आहे. मी बार काउन्सिलचा मेंबर आहे, बार काउन्सिल महाराष्ट्र गोव्याचा मेंबर सुद्धा आहे. परंतु मी सगळं मुख्यमंत्र्यांसुद्धा कानावर घालणार आहे. इथं शिव तर संबंधित सावंत 10 मिनिटं अजून नाही. आबा पाटील साळशिंगे, आबा पाटील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, त्यांनी सुद्धा मी फोन केला, त्यांनी सुद्धा मदत केली आणि तुम्ही आज मदत करायला आला तर त्यावर तुमचा मी आभार मानतो. पण ह्या ठिकाणी कसं परत असं गरीब अन्याय खेडोपाड्यामध्ये अन्याय करून आम्ही पुण्यात असतो ना, पुण्यात छाती ठुडून आला असतो. आतापर्यंत माझ्या भावाचे सकाळी 10:30 वाजेपर्यंत आज 4 वाजेपर्यंत माझ्या भावाच्या विटंबना केली तुम्ही, विटंबना होऊ दिली नसती, सगळे रस्त्यावर उतरलो असतो आम्ही. पण हे जे केलं ते योग्य नाही केलं. प्रशासनाने जाग घ्यावी पाहिजे, प्रशासनाने जाग नाही आली तर मी कायदेशीर कारवाई करणार आहे. हे त्यांना त्यांनी समजून घ्यावं आणि ज्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल माझा आभार आहे. पण इथल्या अजिबात हे ठगे तर ठगे, इथं जे नेमलेले तर ठगे, पैसे खावत पाहिजे तर चांगलं नाही. यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार नाही. मी पेशवात बोललो, भावना आहेत माझ्या, माझा भाऊ गेलाय, मला दुःख झालंय, दुःख. जसा तुमचा भाऊ जाईल तुझी आई जाईल, शिवला सांगा शिवला तुझी आई जाईल, तुझा भाऊ जाईल, तो तुला तो आठवण होईल या गाडगे बाटल्याची. पुण्याचा वकील आहे, कुठं बी विचार वाया जाणार नाही. सभेची पैदास आहे इथं, मला वाईट वाटलं ह्या गोष्टीचं. अरे मरताना सुद्धा ही तुम्ही वेळ आणता येईल का माणसावरती आणि खेडेगावामध्ये, चांगलं नाही. मी टोपे साहेबांना सुद्धा कानाव घालणार आहे, गृहमंत्र्याशी सुद्धा कानाव घालणार आहे, तुमचा आरोग्यमंत्र्याशी सुद्धा कानाव घालणार, पर्सनल घालणार आहे. मला खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. माझ्या भावाच्या विटंबना केली हे लोकांची तुम्ही खूप हे केलं, मला वाईट वाटलं. आम्हाला सकाळी आम्ही 10 वाजताही ते प्रेत आणलो. प्रेत आणल्यानंतर आम्हाला त्यांनी काही विचारलेलं नाही. आम्ही 10 वाजेपर्यंत बसलो तरी आम्ही बसल्यानंतर पण आम्हाला त्यांनी आणलं नाही, काय बोललं नाही. तर आम्ही मग परत लाकडाची वगैरे जुळणी केली, लाकडं घेतली तर गाडीत भरली आम्ही तिकडनं आणतो. त्यावर इथं एक म्हणजे शितोळेंचं एक प्रेत आलं होतं, ते प्रेत त्यांनी हे करताना मग तिथं एक नगरसेवक होता, तर नगरसेवकाचं ते नाव मला काय माहीत नाही आहे. पण त्या नगरसेवकाला त्यांनी म्हणलं, आमच्या मॅडमनी म्हणल्या की त्या नगरसेवकाला की बाबा आमचं प्रेत घ्यायला त्यांना सांगा. सांगानंतर म्हणल्यानंतर तर त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी मग त्या जेव्हा माणूस प्रेत घेतो त्यांना सांगितलं की बाबा तेव्हा आतलं प्रेत झाल्यानंतर हे प्रेत तू आत घे. तर त्यांना हो म्हणला. तो पण काय आम्हाला म्हणला नाही की तुमच्याकडे कागदपत्र आहेत का नाहीत का, त्यांनीही काय बोललं नाहीत आम्हाला. तर 10 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत आम्ही असं इकडं तिकडं फिरलो. मग 3:30 वाजता त्यांनी आम्हाला म्हटले की तुमच्याकडे पुरावा काय नाही काय नाही, हे कागदपत्र आहेत का, हे आहेत का. म्हणून नगरपालिकेचे 3 माणसं आल्यानंतर कागदपत्र आम्हाला मागितले. त्यानंतर मग आमच्या मॅडमने जाऊन घरी जाऊन घेऊन येत तर हे दोघं पण फरारी झाली, लगेच निघून गेले, थांबले पण नाही. मॅडम जाऊन आणोस तर त्यांनी निघून गेले, तर तरी पण त्यांनी थांबले नाही. तरी तिथनं पण आम्हाला सांगितलं की अजून तुमचा पुरावा पाहिजे, पुरावा नाही हे नाही. सरकारी जर कोरोना जर असता तर मग हा तुम्हाला आम्हाला प्रेत मिळालं नसतं ना. पण कोरोना जर असतं तर आम्हाला प्रेत दिलं नसतं. पण दिलं तरी पण आम्हाला तुम्ही पुरावा तुम्हाला दाखवून सुद्धा तुम्ही जर प्रेतचं आमचं निर्णय करत नसाल तर ह्याचा सरकारचा निर्णय काय म्हणजे काय फायदा आमचा. म्हणजे आमच्यासारख्यांना तुम्ही जर गरगरिबांना जर तुम्ही ही
शासन देत असाल, प्रेत आमचे 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत तुम्ही प्रेत आमचं ठेवत असाल, तर त्याचा उपयोग काय आहे तुमचा? मग सरकार आम्ही का म्हणून आम्ही सरकारला साथ द्यावी? माणुसकीला काळीमा लावणारी घटना आज विटा येथे घडली आहे. विट्याच्या वैकुंठधाम या स्मशानभूमीत सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत एका प्रेताला तिष्ठत ठेवलेलं आहे. खरं तर अतिशय अमानुष आणि अतिशय बेजबाबदारपणाचं ही घटना असून या संदर्भात विट्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी संतप्त नातेवाईकांची मागणी आहे. विट्यातीलच श्यामराव गाडगे यांचे काल मिरज सिव्हिलला निधन झालं. तो पेशंट निगेटिव्ह आहे, पण कोविडच्या संशयाने सकाळी 10 वाजल्यापासून या इथं त्यांना तिष्ठत ठेवण्यात आलं. या प्रेताची विटंबना करण्यात आली आणि अतिशय अमानुष असा प्रकार विट्यात घडला असून याबाबत विट्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी त्यांच्या नातेवाईकांची मागणी आहे. यापूर्वी असाच प्रकार जत नगरपालिकेने केला होता. एका प्रेताला कचरा गाडीतून स्मशानभूमीपर्यंत नेलं होतं. आज जत नगरपालिकेच्या नंतर तोच नालायकपणा विट्याच्या नगरपालिकेने केलेला आपल्या नजरेस येतो आहे. इथं सकाळपासून हे नातेवाईक तिष्ठत बसलेत, ते वाट बघत आहेत त्या प्रेताला अग्नी द्यायची, पण नगरपालिकेतनं कुणी या प्रकारांची विचारपूस करायला इथं आलेलं नाही. इथं असलेले लोक गायब झाली, इथून फरार झाली आणि नातेवाईक सकाळपासून प्रेताला अग्नी देण्यासाठी इथंच वाट बघत बसले, तिष्ठत बसले. आत्ता थोड्या वेळापूर्वी तहसीलदारांनी लोकं पाठवून दिली आणि त्यांच्याकडून मेसेज आल्यानंतर मग प्रेताला अग्नी देण्यात आली. इतका निंदनीय प्रकार विटा नगरपालिकेकडून घडला आहे. हा अमानुष प्रकार, खरं तर स्वच्छ विटा सुंदर विटा ह्याचा प्रचंड गाजावाजा केला जातो, पण स्वच्छ आणि सुंदर विट्याच्या लौकिकाला हा अमानुषपणा, हा असंवेदनशीलपणा सोबत नाही. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.